नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज व्हिडिओ खूप छोटासा आहे पण खूप महत्त्वाचा आहे। तर हा आपण मुंड्याला आकार देताना चुका होतात आपल्याकडून, मुंड्याला आकार देता येत नाही, त्यामुळे काय होतं समोर पाठीमागं खूप सारा घोळ पडतो आणि नाहीतर मग काखेमध्ये ब्लाऊज ओढतो, शोल्डरमध्ये उतरतो, तो होऊ नये त्यासाठी काय करायचं असतं आपण ते बघूयात। आता इथं मी फक्त तुम्हाला मुंड्याला आकार दाखवणार आहे, शोल्डर कसं उतरतं ते ठीक कसं करायचं, उतरू नये त्यासाठी काय करायचं, आणि उतरल्याच्या नंतरही तुम्ही तयार ब्लाऊजला काय करायचं ते इथं सांगणार आहे मी तुम्हाला। खूप छोटा असा व्हिडिओ आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। भरपूर कमेंट येत आहेत की ताई मुंड्यामध्ये घोळ पडत आहे, समोर किंवा पाठीमागं, थोडा येतो पाठीमागंही येतो आणि समोरही येतो, मग ते काय येतो ते बघूयात। आता आपण इथं मी बेसिक माप टाकत आहे, तुम्ही कुठल्याही साईजच्या मुंड्याला आकार असाच द्यायचा आहे। इथं आपण गळावरून ते 2.5 इंच घेऊयात। आता इथं तुम्ही कुठल्याही साईजचा असू द्या, मी अशाच पद्धतीनं मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि साईजनुसार माप टाकायचे आहेत। आपण गळा उंची घेतलेली आहे, इथं 9 इंच घेतलेली आहे, इथंही 2.5 इंच आहे का बघून मार्क करायचा आहे। इथं मी पाठीमागचा भागची बाजू तयार करत आहे इथं फक्त, आणि त्यामधूनच आपण समोरील आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा ते बघणार आहोत। चौकोनी गळा आहे तसंच राहू देऊ आपण। आता इथं आपण शोल्डर घ्यायचा आहे, शोल्डर 3 इंच घ्यायचा आहे। आपण ज्या ठिकाणी शोल्डर घेतलं त्या ठिकाणी आपण मुंडा घ्यायचा आहे, मुंडा आपण इथं 6 इंच घेऊया। 36 साईजच्या ब्लाऊजचं माप धरूयात आपण, हे 36 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण 6 इंच मुंडा घेत असतो, 6 इंच घेतलेला आहे इथं। इथंही 3 इंच आहे का बघून, ही मापही लक्षात ठेवायची आहे। तुम्ही काय होतं, तुम्ही इथं शोल्डर घेता आणि लगेच इथं असं मार्क करता, मग इकडचं अंतर काय होतं व्यवस्थित न घेतल्यामुळे इकडंही जातं किंवा इकडंही येतं, त्यामुळे हे मुंड्याला प्रॉब्लेम होऊ शकतात। आता तुम्ही बघा असा मुंडा इथं 3 इंच शोल्डर घेतला आणि मुंडाखाली 6 इंच घेतला असा। एखाद्या वेळेस जर तुमचं माप इकडे गेलं तरी पण मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होतो आणि इकडे गेलं तरी प्रॉब्लेम होतो, म्हणजे इथं कमी जास्त अंतर व्हायला नको आहे। जे इथं 3 इंच आहे ते इथंच 3 इंच आलं पाहिजे, त्यासाठी इथंही तुम्ही 3 इंचावरती मार्क करा, म्हणजे तुमचं माप जे आहे ते परफेक्ट येईल, मुंड्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम होणार नाही। ही एक पहिली स्टेप, इथं शोल्डर घेतल्यानंतर इथंही खाली बघून घ्या, हे मार्क करायचं। हे मार्क करून झाल्यानंतर तुमचा किती साईजचा ब्लाऊज आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे तर इथं 9 इंच घ्यायचं अगोदर, हा 9 इंचवरती मार्क करायचं, पुढं शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं, म्हणजे हा पॉईंट आपल्याला आकार देण्यासाठी पाहिजे असतो। छातीचा चौथा भाग परफेक्ट असा, हे मार्क करून घ्यायचं। म्हणजे मार्क जे आहेत ते सरळ करायचे आहेत, लाईन जे सरळ ओढायच्या, म्हणजे तुम्ही टेपचा पट्टीचा वापर करायचा आहे इथं, त्यामुळे तुमच्या ज्या लाईन ओढलेल्या आहेत त्या सरळ येतात, सरळ लाईन ओढल्यामुळं ब्लाऊजचं माप बिघडत नाही, परफेक्ट येतं। आता इथं काय केलेलं आहे आपण, पाठीमागचा भाग केलेला आहे तयार, शिलाई मार्जिन आहे आपलं, समोर पाठीमागचा गळा आहे, हा मुंडा आहे, हे शोल्डर आहे। आता आपण इथं आकार देऊयात मुंड्याला, पाठीमागच्या मुंड्याला आकार आपण 1.5 इंचावरती देत असतो आणि समोरील मुंड्याला 1 इंचावरती देत असतो। आता आपण ब्लाऊज कट करताना काय करतो, नेहमी पाठीमागचा समोरचा भाग एकाच वेळेस कट करतो, त्यामुळे दोन्ही आकार अगोदर हा आकार कट करत असतो पाठीमागचा आणि त्याच्यानंतर समोरचा आकार कट करत असतो। आता पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना काय करायचं आहे, तुम्ही इथून वरतून यायचं आहे, वरून वरून यायचं आहे असं, आणि मध्यभागी आल्यानंतर काय करायचं आहे, मग परत आपल्याला इथं गोल आकार देत देत आपल्याला अगोदर तुम्ही असं मार्क करून घ्या, तुम्हाला येतं आहे का नाही तेही समजेल। इथपर्यंत यायचं आहे आपल्याला, बघा मी कसं मार्क केलेलं आहे, असा आकार आला पाहिजे आपला मुंड्याचा जो आकार आहे तो आपला असा आला पाहिजे, म्हणजे काय होईल तुमचं जे अंतर आहे ते परफेक्ट येणार आहे आणि त्यामध्ये मुंड्यामध्ये घोळ येणार नाही, असा आकार दिला ना इथपर्यंतच आकार द्यायचा आपल्याला। आणि जे बोट नेकचे ब्लाऊज असतात त्याला आपण इथं खाली डाऊन करत असतो असं, इथं आपण डाऊन करायचं नाही आहे, बोट नेकचे ब्लाऊज असतात त्याला आपण डाऊन करत असतो, तुम्ही इथं असा मुंड्याला आकार देत इथपर्यंत घ्यायचा नाही, कारण हे आपण बोट नेकच्या मुंड्यासाठी करत असतो, हे आपलं कटोरी ब्लाऊज आहे, त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, फक्त जे आपलं शिलाई मार्जिन आहे पुढचं, शिलाई मार्जिन सोडून अलीकडे छातीचा चौथा भाग जितका आलेला आहे तिथूनच आपल्याला इथं आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण समोरच्या मुंड्याला आकार देण्यासाठी काय करायचं,
6 इंच घ्यायचा त्याचा मध्य काढायचा 3 इंच इथं मध्य आलेला आहे तिथं 5 इंच बाहेर यायचं आपल्याला असं आणि असं मार्क करत यायचं आणि असा आकार देऊन घ्यायचा अजिबात तुमचं शोल्डर जे आहे परफेक्ट बसतं आणि मुंड्यामध्ये बिलकुल घोळ येत नाही असा पण आकार द्यायचा आहे मुंड्याला समोरील मुंड्याला आकार देताना मध्य काढायचा आहे मध्याच्या बाहेर इथं 5 इंचावर मार्क करून इथून 5 इंचावर तिथं आकार द्यायचा आहे अगोदर द्यायचा सरळ रेषेवरतीच पाठीमागचा समोरील मुंड्याला आकार देताना असा द्यायचा म्हणजे समोर व्यवस्थित आकार बसतो त्याच्यानंतरही तुम्हाला शोल्डर उतरत असेल तर तुम्ही 5 इंच बाहेर या असं बाहेर यायचं आहे आणि इथून आकार द्यायचा आहे मुंड्याला आकार द्यायचा आहे जास्त आता असं करूनही तुम्हाला घोळ आला असेल तर ही पद्धत वापरायची तुम्ही आणि असंच केल्यानंतर घोळ येत नसेल तर असं द्यायचं आणि असा आकार देऊनही घोळ येत असेल तर इकडे बाहेर या आणि मग इथं बाहेरचा जो आपण हा बाहेरच्या लाईन ओढलेली आहे तिथं तिथपर्यंत आकार द्या म्हणजे हे किंचितचं जे अंतर आहे आपण अगोदर इथपर्यंत इथून आकार दिलेला आहे मग हा भाग राहिलेला आपला हाही मेकअप होऊन जातो त्यामुळं इथं आकार व्यवस्थित येतो आणि ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो समोर किंवा पाठीमागं घोळ येत नाही आता आपलं हे झालेलं आहे तर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं तर तुम्ही फिटिंग करताना काय करायचं इकडल्या साईडला जास्त घ्यायचं आहे 1/2 इंच घेतलं इथं आपण नेहमी काय करत असतो फिटिंग करताना सरळ असं घेत असतो म्हणजे इकडं जर 1/2 इंच घेतलं शिलाई मार्जिन तर इकडे 1/2 इंच घेतो ना आपण असं असे सरळ शोल्डरची टीप फिटिंग करतो आपलं शोल्डर जे फिटिंग करतो ते आपण सरळ करतो मग तुमचा शोल्डर उतरत असेल तर तुम्ही सरळ करायचं नाही इथं तुम्ही किती घ्यायचं आहे 1/2 इंच घ्यायचं आहे हे 1/2 इंच घेतलेलं आहे आणि इकडं 1/2 इंच घ्यायचं आहे म्हणजे निम्मं घ्यायचं आहे इकडं जितकं अंतर घेतलं त्याच्यापेक्षा आपल्याला इथं निम्मं घेऊन फिटिंग करायचं आहे ब्लाऊजला सरळ फिटिंग अशी तिरकी रेष मारायची आहे क्रॉसमध्ये इकडं जास्त समोरील गळ्याच्या बाजूला जास्त आणि बाहीच्या ठिकाणी जोडतो इकडली जी बाजू आहे आपली तिथं आपण कमी इकडं जास्त इकडं कमी असं क्रॉसमध्ये शोल्डरला फिटिंग करायचे आहे म्हणजे काय होतं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही सरळ ओढलं सरळ जर शिलाई मारली तर उतरतं मग हे क्रॉसमध्ये जर मारलं तर शिलाई जे आहे क्रॉसमध्ये शिलाई मारली ना शोल्डर उतरणार नाही मुंड्यालाही असा व्यवस्थित आकार द्यायचा शोल्डर उतरत असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही मार्क करायचा आहे आणि असं आपल्याला ब्लाऊजला गोलाकार द्यायचा आहे तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही गोलाकार देऊ शकता अशा पद्धतीनं द्यायचं आहे शोल्डर का उतरतं त्याचे कारणही सांगते मी तुम्हाला ब्लाऊज आपला ढिल्ला असेल तरी शोल्डर उतरतं पण काय होतं एक वेळेस कमरेमध्ये फिट असतो ब्लाऊज त्यामुळे आपल्याला ढिल्ला जाणवत नाही काखेमध्ये ढिल्ला असतो काय होतं कुणाचा हाताचे भाग दंड मोठे असतात आणि छातीचा जो भाग असतो तो कमी असतो म्हणजे त्यामुळं काय होतं इकडं आपण फिटिंग करतो दंडामध्ये मोठी सरळ जास्त लागतं पोटामध्ये कमी लागतं तर त्यावेळेस काय करतो आपण सरळ टीप मारतो त्यावेळेस इथं पोटामध्ये ढिल्लं होतं मग कमरेच्या साईडने आपण असं फिटिंग करत येतो मग हा मधला जो भाग आहे तो ढिल्ला पडतो त्यामुळं तुम्ही मग इथं असं क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे कारण आपल्याला कमरेमध्ये फिटिंग येतं बरोबर पण वरच्या साईडला ढिल्लं होतं मग असं वर इथं बरोबर मारायची वरी जात 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 इथं असं घ्यायचं इथंही ढिलं असलं तरी शोल्डर उतरतं म्हणून इथलाही तुमचा ब्लाऊजचं माप बरोबर आहे का बघायचं कुणाचं असतं छातीची साईज मोठी असते त्यामुळं प्रॉब्लेम होतो छातीची साईज जर कमी असेल तर पोटामध्ये ब्लाऊज कमी लागतो आणि दंड मोठे असतात त्यामुळं तुम्ही असं मार्क करायचं आहे वरून फिटिंगची टीप सरळ नाही आली तरी चालेल तुमची ब्लाऊजची त्यावेळेस कारण दंड मोठे आहेत तुमची टीप इकडं जाईल इथंही जाऊ शकते इथंही जाऊ शकते मग तुम्ही असं घ्यायचं आहे असं काही प्रॉब्लेम येणार नाही आणि कमरेची टीप इथं सरळ मारायची आहे म्हणजे इथं फक्त जास्त घ्यायचं आहे का काखेमध्ये तुम्हाला क्रॉसमध्ये जास्त घेऊन तुमचं जसं आहे तसं फिटिंग करायचं आहे त्यामुळं इथं ढिलं नसेल तर इथं शोल्डर उतरणार नाही इथं जर ढिलं असेल तरीही तुमचं शोल्डर उतरतं आणि हे साईजानुसार गळ्या रुंदीचं जे अंतर आहे तुम्हाला जर कटोरी ब्लाऊजचा चार्ट हवा आहे कुठल्या साईजसाठी किती गळा रुंदी घ्यायची
शोल्डर किती घ्यायचं त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे साईजनुसार हे अंतर बदलत असतं. तुमची जर साईज कमी असेल, तुम्ही इथं गळारुंदी जास्त घेतला असेल तर ही ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, आणि एखाद्या वेळेस साईज मोठी असेल, गळारुंदी जर कमी घेतली असेल तर ही ब्लाऊज बसत नाही. त्यामुळं तुम्हाला साईजनुसार हे जे गळारुंदीचं अंतर आहे, हे शोल्डर आहे, तेही तुम्हाला परफेक्ट घ्यायला आलं पाहिजे. हे जे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात जर ठेवले तर तुमचा जो ब्लाऊज आहे तो शोल्डरमध्येही उतरणार नाही आणि ओढणार नाही काखेमध्येही, मुंड्यामध्येही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन जर तुम्हाला ब्लाऊजसंबंधीचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.